आता आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या वर्गामधला गणित भाग 2 या विषयामधला प्रकरण दुसरं की ज्याचं नाव आहे पायथागोरसचं प्रमेय. ओके, तर याच्यामधले बघणार आहोत आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स की ज्यांचा उपयोग आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये होऊ शकतो. ओके, कारण ह्याच्यावरूनच तुम्हाला एक्झाम्पल पडत असतात. तर पहिला पॉईंट कुठला आहे, पायथागोरसचे प्रमेय. त्याआधी आपण मी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या वेळेमध्ये तुम्हाला मी समरूपता की जो पहिला चॅप्टर आहे त्याच्यावरती तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स दिले होते. आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणावरचे इम्पॉर्टंट पॉईंट्स देणार आहे. ओके, तर पहिला पॉईंट कुठला आहे, पायथागोरसचे प्रमेय, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर पायथागोरसचं प्रमेय काय, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. ओके, म्हणजेच काय, पायथागोरसचं प्रमेय कधी वापरायचं, जेव्हा हा त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो, म्हणजे या तिन्ही कोणांमधली कोण ए, कोण बी किंवा कोण सी, तिन्ही कोणांमधले एका कोणाचं माप 90° जेव्हा असतं. तर सपोज इथे मी एक आकृती काढली आहे, तर त्यामध्ये कोण बीचं माप 90° दिलेलं आहे, म्हणून हा जर काटकोन त्रिकोण असेल तरच पायथागोरसचं प्रमेय इथे वापरायचं. ओके, तर पायथागोरसचं प्रमेय काय, कर्णवर्ग, म्हणजे कुठला वर्ग, ए सीचा वर्ग, कारण ए सी हा कर्ण आहे. आता उरलेली दुसरी बाजू बरोबर कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग, म्हणजे ए बीचा वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, म्हणजे बी सीचा वर्ग. ओके, एका झालं पायथागोरसचं प्रमेय. आता दुसरा काय पॉईंट, 30°, 60°, 90° त्रिकोणाचा गुणधर्म. ओके, जर समजा तो त्रिकोण आपल्याला समजा एक्झाम्पलमध्ये दिला असेल की 30°, 60°, 90° मापाचा त्रिकोण आपल्याला दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला समजा या दोन किमती दिल्या आहेत, त्याच्यावरून ही किंमत काढायची आहे क्यू आरची. समजा पी क्यूची किंमत काढायची आहे, क्यू आर दिला आहे, पी आर दिला आहे. समजा पी आर दिला आहे आणि पी क्यू आणि क्यू आरची किंमत काढायची आहे, त्यासाठी हे दोन गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजे. ओके, तर ते कुठले, 30° कोणासमोरील बाजू, ती म्हणजे कुठली आहे, 30° आहे, त्याच्या कोणासमोरील बाजू कुठली आहे, क्यू आर. क्यू आर कशी काढायची असते, जर पी आरच्या अर्धी, क्यू आर बाजू कशी असते, 1/2 पी आर. ओके, म्हणजे पी आर 10 असेल तर क्यू आर काय असणार, 5. ओके, आता 60° कोणासमोरील बाजू, ती म्हणजे कुठली आहे, पी क्यू. 60° कोण हा आहे, आर, ते समोरील बाजू काय आहे, पी क्यू. ओके, तर पी क्यू कसं फाइंड आउट करणार आपण, ही पी आरच्या किती असते, वर्गमूळ 3/2 पट असते. ओके, म्हणजे जर पी आर 10 असेल तर पी क्यू किती येणार, 2×5 = 3. ओके, पी क्यू 5/3 येणार. आता तिसरा गुणधर्म, तिसरा पॉईंट, 45°, 45°, 90° मापाचा त्रिकोणाचा गुणधर्म. ओके, जर तो दिलेला त्रिकोण आपल्याला 45°, 45°, 90° मापाचा त्रिकोण असेल तर त्यासाठी कुठला गुणधर्म वापरायचा आहे, ह्या बाजू फाइंड आउट करण्यासाठी. 45°अंशासमोरील कोणासमोरील बाजू काय असते, ती म्हणजे डी. हे बघा, हा 45° आहे, हा सुद्धा 45° आहे, ह्याच्यासमोरील बाजू कुठली आहे, ई एफ. किंवा ह्या 45° कोणासमोरील बाजू कुठली आहे, डी ई. ह्या दोन्ही बाजूंचं गुणोत्तर कसं काढायचं, 1/√2 डी एफ, म्हणजे कर्ण. ह्या दोन्ही बाजू कशा असतात, कर्णाच्या 1/√2 पट असतात. ओके, हा काय, डी एफ कर्ण. आता चौथा पॉईंट काय, समरूपता आणि काटकोन त्रिकोण. आता समजा काटकोन त्रिकोण आहे पी क्यू आर, त्याच्यामध्ये क्यू एस हा आपण लंब काढला. ओके, कर्ण पी आरला, तर काय होणार आहे, त्रिकोण पी एस क्यू, म्हणजे हा त्रिकोण समरूप त्रिकोण पी क्यू आर असणार आहे. ओके, दोन त्रिकोण समरूप असणार आहे, त्रिकोण क्यू एस आर आणि त्रिकोण पी क्यू आर, म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, हे दोन्ही त्रिकोण समरूप असणार आहे. ओके, आणि उरलेले हे आतले दोन त्रिकोण, ते एकमेकांना समरूप असणार आहेत. ओके, तर चौथा पॉईंट कुठला आहे, भूमिती मध्याचं प्रमेय. जर काटकोन त्रिकोणाला लंब काढला असेल ना, क्यू एस, क्यू एस लंब पी आर, म्हणजे कर्णावरती लंब काढला असेल, तर भूमिती मध्याच्या प्रमेयामध्ये कसं येतं, आपल्याला समजा ही बाजू काढायची आहे किंवा ही बाजू काढायची आहे, तर हे प्रमेय वापरायचं. ओके, भूमिती मध्याचं प्रमेय, तर ते कुठला आहे, क्यू एस वर्ग, म्हणजे लंबाचा वर्ग बरोबर काय असतं, पी एस गुणिले एस आर असतं. ओके, ह्याला काय म्हणतात, भूमिती मध्याचं प्रमेय. ह्याची गरज आपल्याला एक्झाम्पल सोडवताना पडू शकते. ओके, ह्या सूत्राचा आपल्याला चांगल्या पद्धतीने वापर करता येतो एक्झाम्पल सोडवतो. आता आपल्याला बघायचा पुढचा पॉईंट, तो म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. पायथागोरसचं प्रमेय काय, कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. ओके, हे काय, पायथागोरसचं प्रमेय.
पायथागोरसच्या प्रमेयाचा व्याख्याच काय ना, एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल, ओके, म्हणजे एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो, ओके. म्हणजे काय झालं व्यत्यास, म्हणजे शेवटी सिद्ध करायचं तेच आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने आपल्याला आपण ते लिहायचं, ओके. तर त्याला व्यत्यास म्हणतात. आता अपोलोनियसचे प्रमेय पुढचा पॉईंट, ओके. ही आकृती चुकलेली आहे, ही बरोबर आकृती इथं खाली काढलेली आहे, ओके. तर अपोलोनियसचे प्रमेय वापरायचं कधी आपल्याला, एक्झाम्पल सोडवताना. त्रिकोण ए बी सी मध्ये, म्हणजे हा खालचा त्रिकोण ए बी सी मध्ये जर बिंदू एम हा बाजू बी सी म्हणजे पायाचा मध्यबिंदू असेल तर ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर दोन ए एम वर्ग अधिक दोन बी एम वर्ग, ओके, दोन बी एम वर्ग किंवा दोन एम सी वर्ग म्हणजे सी एम वर्ग, ओके. ह्या प्रमेयाचा आपण वापर करू शकतो. म्हणजे आपल्या समजा ए बीची किंमत दिली असेल, ए सीची किंमत दिली असेल, तर आपण ए एम आणि बी एम फाइंड आउट करू शकतो ह्या प्रमेयाचा वापर करून, ओके. आपल्याला कुठलं प्रमेय कुठल्या आकृतीला वापरायचं हे आपण डिसाईड कधी करतो, त्या आकृतीवरून, ओके. आकृतीवरून आपल्याला डिसाईड करायचं की कुठलं प्रमेय कुठल्या आकृतीसाठी वापरायचं. आकृती दिली नसेल तर ते प्रश्न जो दिला असेल त्याच्यावर आपल्याला डिसाईड करायचं की कुठलं प्रमेय कुठल्या आकृतीसाठी वापरायचं, ओके. अशी आकृती असेल तर अपोलोनियसचे प्रमेय, अशी आकृती असेल तर भूमितीमध्येचं प्रमेय, आणि काटकोन त्रिकोणाची जर आकृती असेल तर पायथागोरसचं प्रमेय, ओके. आणि 45, 45, 90 त्रिकोण असेल तर ह्याचं प्रमेय, आणि 30, 60, 90 मापाचं त्रिकोण असेल तर ह्याचं. आता पुढचं समांतरभुज चौकोनाचे प्रमेय. आपल्याला हा समांतरभुज चौकोन दिलेला आहे, ओके. एक कर्ण आपण काढलेले आहेत, एक कर्ण समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोन असतात हे आपल्याला माहिती पाहिजे, ओके. तर समांतरभुज चौकोनाच्या कर्णाच्या वर्गांची बेरीज ही त्या चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असते. म्हणजे कसं, समांतरभुज चौकोनाच्या कर्णांची बेरीज म्हणजे कर्ण कुठला आहे, ए सी वर्ग अधिक बी डी वर्ग, ओके, कर्णाच्या वर्गांची बेरीज, ओके, ही बरोबर काय असते, ती चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असते. म्हणजे बाजू कुठल्या आहेत, ए बी बी सी सी डी आणि ए डी, ओके, यांचा वर्ग आणि त्यांची बेरीज, ओके, यांच्या बेरजेबरोबर कर्णांचा वर्ग अधिक म्हणजे दोन कर्णांचा वर्ग असतो, ओके, आणि त्यांची बेरीज. फक्त तुम्ही हेच पॉईंट लक्षात ठेवला तर तुम्हाला अख्खं प्रकरण येऊ शकतं पायथागोरसच्या प्रमेयाचं, ओके. कारण ह्याच्यावरूनच तुम्हाला सगळे एक्झाम्पल पडतात आणि ते तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. फक्त हे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवला तरच, ओके, आणि फार सोपे आहेत. फक्त तुम्हाला आकृत्या लक्षात ठेवायच्या, ओके.